नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आणि 12 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातला हवामान अंदाज मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सर्वात अगोदर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. चला तर मित्रांनो, उशीर न करता आपण व्हिडिओ चालू करूया. सर्वात प्रथम बघा, आपल्याला बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाब या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढणार आहे. तर मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढत आहे आणि त्यामुळे ह्या जिल्ह्यात आणखीन 18 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे. तर ते कोणते जिल्हे आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, एक छोटीशी विनंती की तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर बघा, हवामान विभागाने सांगितलेनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढत आहे. ही स्थिती पुढील आठवडाभर स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. तर मित्रांनो, हे आठवडाभर अशी स्थिती राहणार आहे. यामुळे शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेल्या पिकाचे मात्र नुकसान होणार आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांनी मित्रांनो, हे तुम्हाला अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण नुकसान होण्याची भीती आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे व उपाययोजना कराव्या. गुजरात व मध्य प्रदेशातून मान्सूननी माघार घेतली आहे, तर येत्या काही दिवसात महाराष्ट्रातही परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर कर्नाटक परिसरात चक्रकार वाऱ्याची स्थिती झाली आहे. तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्राचा प्रभाव काहीसा कमी झाला असून ते उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकले आहे. चक्रकार वाऱ्याची स्थिती अशी स्थिती रायलसीमा आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर निर्माण झाली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या तुरळक पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे व काही ठिकाणी धुके देखील पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर दिवसभराच्या तापमानात ही कमालीची घट झालेली पाहायला मिळत आहे. दरम्यान बुधवारी 14 ऑक्टोबर अंदमानच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन राज्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहील, तर बऱ्याचदा ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. 12 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान या दरम्यान वाढणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.